नमस्कार फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे, दीपालीज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. सो आज आपण बनवणार आहोत फराळी मिसळ. चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य. साहित्यामध्ये सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहे साबुदाणे. हे साधारण 100 ते 125 ग्रॅम साबुदाणे असतील जे मी भिजून घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे घेतलेले आहे शेंगदाणे. हे शेंगदाणे मी साधारण 5 ते 6 तास भिजत ठेवलेले आहेत. दुसरीकडे मी घेतलेले आहे शेंगदाण्याचा कूट. हा कूट मी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून करून घेतलेला आहे. मिरच्या आणि थोडंसं तेल. आणि दुसरीकडे आपण आमटी करणार आहोत, त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत 1/2 वाटी शेंगदाण्याचा कूट, मीठ, साखर, दही आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि घेतलेले आहेत 2 बटाटे. हे बटाटे आपण उकडून घेणार आहोत. चला तर मग आता आपण वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. सर्वप्रथम मी इथे आपले शेंगदाणे एका वाडग्यात काढून घेणार आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर ओले शेंगदाणे अवेलेबल झाले तर तुम्ही तेच वापरू शकता. मला आता ओले शेंगदाणे भेटले नाही त्यामुळे मी सुके शेंगदाणे भिजत घातले होते. ओले शेंगदाणे असतील तर ते भिजत घालायचीही गरज पडत नाही, ते डायरेक्ट शिजवले तरी खूप छान प्रकारे शिजतात. तुम्ही बघू शकता इथे मी एक कुकर ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम ऑन करून त्यात आपलं शेंगदाण्यांचं वाडगं ठेवणार आहे आणि त्याच्यावर एक डिश ठेवून त्याच्यावर ठेवणार आहे आपले बटाटे. आणि कुकरचं झाकण लावून मी आपल्या कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे. माझा कुकर छोटा असल्याकारणाने मी 5 ते 6 शिट्ट्या घेते. मोठा कुकर असेल तर तुम्ही 2 शिट्ट्यामध्येही शिजून घेऊ शकता. बटाटे 2 शिट्ट्यातही खूप उत्तम रीतीने शिजतात. एकीकडे आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण आपल्या आमटीची तयारी करूया. आमटीसाठी मी मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात आपण घेतलेलं सर्व साहित्य टाकून घेणार आहे. ही डिश मी दादरच्या एका हॉटेलमध्ये ट्राय केली होती. मला खूप उत्कृष्ट अशी ह्याची टेस्ट वाटली म्हणून मी म्हटलं अनिशा नवरात्र येत आहे तर आपणही ही डिश एकदा नक्की ट्राय करावी म्हणून मी ही डिश तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. आमटीसाठी जे आपण इंग्रेडियंट्स काढले होते ते सर्व इंग्रेडियंट्स मी आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर त्यात टाकणार आहे मी साधारण 1/2 ग्लास पाणी. आणि हे मिश्रण मी छान असं एकदम बारीक असं वाटून घेणार आहे. दुसरीकडे आपला कुकरही झालेला आहे. आणि खूप छान असे आपले शेंगदाणे आणि बटाटे शिजलेले आहेत. आता मी हे काढून घेत आहे. हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत आणि करून घेणार आहोत आपली खिचडी. खिचडी करण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि त्यात टाकलेलं आहे थोडंसं तेल. तेल टाकून झाल्यानंतर मी टाकणार आहे मिरच्या. मिरच्या साधारण तडतडायला लागल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत आपण उकडून घेतलेल्या बटाट्यांमधला 1 बटाटा. खूप मस्त असा आपला बटाटा शिजलेला आहे. माझ्या कापण्यावरून तुम्हाला कळतच असेल खूप गरमही आहे अजून. बटाटा टाकून झाल्यानंतर हे मिश्रण मी व्यवस्थित परतून घेणार आहे. आणि त्यानंतर टाकणार आहे आपले साबुदाणे. हे साबुदाणे मी साधारण 5 ते 6 तास भिजत ठेवले होते त्यामुळे ते खूप सुंदर असे भिजलेले आहेत. त्याच्यात बिलकुल पाणी वगैरे राहिलेलं नाही आहे.
साबुदाणे टाकून थोडंसं परतून झाल्यानंतर मी ह्यात टाकणार आहे मीठ, आणि आपण घेतलेला शेंगदाण्याचा कूट. मी शक्यतो जेव्हा खिचडी करायची असेल तर शेंगदाण्याचं कूट साल काढून करते, जेणेकरून खूप सुंदर असा आपल्या खिचडीला कलर येतो, पांढरशुभ्र अशी आपली खिचडी दिसते, फार अशी काळपट होत नाही जर साल काढून घेतली तर. मी शेंगदाणेही अगदी मंद गॅसवर खरपूस भाजून घेतलेले होते, त्यामुळे त्याची सालही खूप छान निघाली होती. हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपली खिचडीची प्रोसेस पूर्ण होते. ही आपण मंद आचेवर दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करणार आहोत, त्याच्यावर मी एक झाकणही ठेवणार आहे. आपली खिचडी शिजत आहे तोपर्यंत दुसरीकडे आपण आपली आमटी फोडणीला देऊया. आमटी फोडणीला देण्यासाठी मी गॅसवर एक छोटी कढई ठेवलेली आहे, त्यात मी टाकणार आहे थोडंसं तेल. आणि बटाटे, एक बटाटा मी खिचडीसाठी वापरला होता, दुसरा बटाटा आपण आमटीसाठी वापरणार आहोत. बटाटा टाकून झाल्यावर हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी त्यात टाकणार आहे आपण काढलेलं आमटीचं वाटण. आणि त्याचबरोबर त्यात टाकणार आहे आपण शिजवून घेतलेले शेंगदाणे, ज्याचं मी पाणी काढून टाकलेलं आहे. शेंगदाणे टाकून झाल्यानंतर आपण हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर मी त्यात ॲड करणार आहे पाणी. मी मिक्सरचं भांडं विसळून साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी ह्यात ॲड केलं आहे. मिसळ म्हटल्यावर त्याची ग्रेव्ही फारशी घट्ट नसते, खूप पातळ असा रस्सा असतो, मग फराळी मिसळची ही आमटी आपण पातळच करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही आमटी आपली इथे रेडी आहे. आता ह्यालाही आपण एक छानशी उकळी येऊन देणार आहोत, पण आमटी उकळताना लक्ष द्यायचं, त्याला कंटिन्युअसली ढवळत राहायला लागतं, कारण का त्याला उकळी फुटल्यावर ते पटकन उतूही जाऊ शकतं. आपण वाटणातच मीठ वगैरे टाकल्या करणारे आमटीत आपण दुसरी एक्स्ट्रा तर काही टाकायचं नाही आहे. दुसरीकडे आपण बघू शकता आपली खिचडी छान अशी शिजलेली आहे, खूप मस्त मऊ लुसलुशीत अशी आपली खिचडी झालेली आहे. आपल्या आमटीलाही छान अशी उकळी यायला लागलेली आहे. आता आपले दोन्हीही ऑलमोस्ट पूर्णपणे रेडी आहे. आता आपण आपली मिसळची डिश सर्व करून घेऊया. डिश सर्व करण्यासाठी मी एका वाटीत काढत आहे थोडीशी खिचडी. आणि ही वाटी मी एका छान अशा सर्विंग बाउलमध्ये ठेवून त्यात टाकणार आहे आपली आमटी. आमटी टाकताना मी त्याच्यात सर्वप्रथम टाकलेले आहेत थोडेसे बटाटे आणि शेंगदाणे. आणि अशा प्रकारे पूर्ण असा कढीचा बाउल भरून मी आमटी ह्या खिचडीसाठी घेणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यात टाकणार आहे थोडंसं फराळी फरसाण.
एकदम फॅन्टॅस्टिक, एकदम अमेझिंग अशी ही फराळी मिसळची डिश आहे. सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझा फराळी मिसळ हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 माझ्या आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर माझा चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.